महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या 25 फूट उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा ढासळण्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची क्षमा मागावी असे युवा काँग्रेस नेते मृणाल हेबाळकर यांनी आग्रह धरला आहे. बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की भ्रष्टाचार आणि खालच्या दर्जाच्या कामामुळे पुतळा पडला आहे. हे फक्त पुतळ्याचे पडणे नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेला दिलेला अपमान आहे, करोडो शिवाजी भक्तांना दिलेला द्रोह आहे असे ते म्हणाले. फार अर्जंटमध्ये प्रेस मीट बोलण्याचा एक उद्देश म्हटलं तर आज जर तुम्ही बघितला महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकोट फोर्ट किल्ल्यामध्ये जशा पद्धतीनं गेल्या 8 महिन्याच्या अगोदर या देशाचे पंतप्रधान सन्मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि राज्याचे डिफेन्स मिनिस्टर असलेले राजनाथ सिंगजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा मूर्ती तिथं बसवणं गेला होता. पण तुम्ही आज जर बघितला तर आज जे काही तिथं दुर्दशा झालेलं आहे ते तुम्हाला ते चित्र दाखवण्यासाठी भरपूर आम्हाला वाईट वाटते. कारण की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे म्हटलं तर आमचे दैवत. आज जर तुम्ही राजहंसगड किल्ल्यावरती जर बघितला हे गेल्या 2 वर्षापासून तिथं 55 फूट उंचीचा तिथं मूर्ती हे बसले गेलेलं आहे. आणि त्या मूर्तीचा बसवत्या वेळी काही काही अडचण झालं हे आम्ही आमच्या डोळ्यातनं बघितलेलं आहे. या जिल्ह्याचे तेव्हाचे आमदार आणि आजचे मंत्री श्रीमती लक्ष्मीताई हेबाळकर तेव्हाचा सरकारकडून कशा पद्धतीनं भांडून त्यांनी निधी घेऊन आले. आणि आज जर तुम्ही बघितला आम्हाला फार अभिमान वाटतो, एवढा पावसातही सुद्धा एवढा मोठ्या वाराचा तिथं स्पीड असतानाही सुद्धा त्या डोंगराच्या एवढा मोठा पीकवरतीही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती कसला भव्य मूर्ती तिथं उभा आहे ते बघून आम्हाला फार अभिमान वाटते. परंतु आज जर सांगायचं असलं तर आम्हाला दुर्दैवानं ह्या देशाच्या शिवभक्तांच्या समोर एवढंच सांगायचं आहे, ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचं माफी मागायला पाहिजे. फक्त नरेंद्र मोदीजी तेवढंच नव्हे, त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी, जर तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर तुम्ही राजीनामा देऊन तुम्ही घरी जायला पाहिजे. मला फक्त ह्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांनी एवढंच विचारायचं आहे, सर्व शिवभक्तांना आम्हाला फार मनाला त्रास झालेला आहे. आज जर तुम्ही जर बघितला विरोधी पक्ष असलेला भाजपा ते फक्त हिंदुत्व नावाचं त्यांनी राजकारण करतात. फक्त हिंदुत्व सांगायचं, इलेक्शन असताना काहीतरी मोर्चा करायचं, लोकांना भावनिक त्यांनी मतं घ्यायचा प्रयत्न करतात. परंतु आज तुम्हाला सांगायचं वाईट परिस्थिती म्हणजे आज शिवाजी महाराजांचा एवढा मोठा मूर्तीही सुद्धा तिथं कोसळल्यानंतर तिथं पडल्यानंतरही सुद्धा कुठलाही भाजपचा नेता त्यांच्या तोंडातनं एक शब्दही बोलत नाही आहे. काल जर तुम्ही एक जर गोष्ट बघितला असेल, काल आमच्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री सिद्धरामय्य साहेब हे बेळगावला आले होते. फक्त आमच्या बेळगावमध्ये येऊन एवढं विकासाचं काम ते होत आहेत किंवा फ्लडचं वीक्षण चाललेलं आहे. काल अरबावी मतक्षेत्रामध्ये 5 संगोळी रायण्यांच्या मूर्तीचं उद्घाटन झालं, ते कशा पद्धतीनं काम झालेलं आहे, ते कशा क्वालिटीचं काम झालेलं आहे, किंवा राजहंसगड मूर्तीचं क्वालिटीचं किती क्वालिटीचं काम झालेलं आहे. आज या माध्यमाच्या समोर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, राजहंसगड मूर्तीचा जे काही स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत विनायक मुदगेकर साहेब, हे बरेच मंदिर आमच्या ह्या मराठी भागात त्यांनी केलेलं आहे. विनायक मुदगेकर साहेबांच्या सोबत ज्या ज्या डॉक्युमेंट्स म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं काम झालं ते सर्व डॉक्युमेंट्स हे आम्ही मीडियाला आज देत आहेत. त्याच पद्धतीनं आमचे कॉन्ट्रॅक्टरही सुद्धा ह्या प्रेस मीटमध्ये उपस्थित आहेत. मला सांगायचं एकच माझं तात्पर्य आहे, जर आम्ही कुठल्याही महान पुरुषाचं जर मूर्तीचं काम करत असेल त्याचं आम्ही श्रद्धा आणि भक्तीनं करायला पाहिजे. फक्त राजकारणासाठी किंवा लोकांचा भावनेसाठी ते काम करायचं नाही. आज मी पूर्ण शिवभक्तांना मी एवढंच सांगू इच्छितो किंवा पूर्ण देशाच्या जनतेला एवढंच सांगू इच्छितो, हे जे काही दुर्घटना घडलंय ह्याचं पूर्ण जे काही माफी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पूर्ण देशाच्या लोकांच्या समोर त्यांनी माफी मागायला पाहिजे हे माझं ह्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायचं इच्छा. बेळगावच्या राजहंसगड किल्ल्यावर 55 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत व्यवस्थितपणे उभारण्यात आलाय. तळपायापासून संपूर्ण कामात उत्तम गुणवत्ता राखण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव.